अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। कार्यालयीन कामे केल्यानंतर कर्मचाऱ्यांना जेवणानंतरच्या दुपारच्या वेळेत काहीशी मरगड येते। ही मरगड दूर करून शरीराला पुन्हा ताजेतवाने ठेवण्याकरिता जळगाव शहरातील प्रसिद्ध मल्हार कम्युनिकेशन आणि रोटरी क्लब परिवार यांनी संयुक्त विद्यमाने तन्मन योगा हा सर्वांसाठी उपयुक्त असा 15 मिनिटाचा स्तुत्य असा योगा कॅप्सूल उपक्रम ट्रेनिंग सह राबवण्याचा निश्चय हा केला आहे। या उपक्रमाची माहिती देण्यासाठी मल्हार कम्युनिकेशनला पत्रकार परिषदेसह येथील कर्मचाऱ्यांचे योगा प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली। डान्स कॉम्पिटिशन मध्ये जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला तनय मल्हारा याने सुद्धा त्याच्या यशामध्ये योगाचे श्रेय असल्याचे या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे। 15 मिनिटाच्या या योगा कॅप्सूलचे मोफत प्रशिक्षण कोणत्याही कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला उपलब्ध असून आपली नावे नोंदवण्यासाठी स्नेहा जोशी मोबाईल क्रमांक 75 88 37 03 77 आणि शाहरुख शेख 99 60 58 66 07 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मल्हार आणि रोटरी परिवार यांच्याकडून करण्यात आले आहे। हा जो काही योगा सेशन आम्ही डिझाईन केलेला आहे हे आम्ही मागील 6 महिन्यापासून आम्ही इथे करतोय आणि त्याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। लोकांनाही त्याचा खूप फायदा झालेला आहे। तर मी काही लोकांना आणखी इथे बोलवेल, म्हणजे त्यांना काय फायदा झालेला आहे ते तुम्हाला सांगू शकतील की आम्ही आमच्या रुटीन टायमामध्ये आम्ही करत असतो। 4:30 वाजता एक्झॅक्ट आम्ही ते करतो आणि 4:45 वाजता ते बंद होऊन जात असतं। तर याची गरज आम्हाला का भासली किंवा का आम्ही ते सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगतोय की आजचं जे काही लाईफ आहे ते अगदी धगधगीचं आहे, फास्ट आहे, स्ट्रेसफुल आहे आणि त्याच्यामध्ये मग आपली एनर्जी खूप कमी होत असते। दिवसभर आपण कम्प्युटरच्या समोर बसलेलो असतो, काम करत असतो, त्याच्यानंतर स्ट्रेस असतं, खूप लोकांना खूप स्ट्रेस असतं। तर याची आम्ही डिझाईन अशी केली की त्याच्यामध्ये जे काही आपल्याला वर्किंगमध्ये जे काही त्रास होतात ते त्रास याच्यातून कमी व्हायला पाहिजे। दिवसभर बसून राहायचं असतं, पोटाला प्रॉब्लेम असतो, लोक हलत नाही, जागेवरून लोक हलत नाही। तर याची आम्ही अशी डिझाईन केलेली आहे की या लहान लहान गोष्टीमधून आपलं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजे। आणि जसं आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर 11-12 वाजेपर्यंत आपली एनर्जी लेवल चांगली राहते, पण दुपारून आपली एनर्जी लेवल कमी कमी होत जाते आणि संध्याकाळी आपली एनर्जी लेवल खूप कमी होऊन जाते। तर आम्ही याचा वेळ असं ठेवलेला आहे की 4:30 वाजता म्हणजे जेवण आपण 1 वाजेपर्यंत जेवण करतो, त्याच्यानंतर 2.5 ते 3 तासाचा जर आपण गॅप घेतला आणि त्याच्यानंतर जर आपण थोडीफार ही एक्सरसाइज केली तर ही चालू शकते। म्हणून आम्ही त्याला त्याचं टायमिंग जे आहे ते 4:30 वाजता ठेवलेलं आहे की 4:30 वाजता परत आपण जर हे केलं तर परत संध्याकाळचे 7-8 वाजेपर्यंत आपण एनर्जी आपली टिकून राहते आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। आता हा जो काही तन्मन ज्याचं आम्ही नाव लिहिलं तन्मन योगा एट 4:30 PM तर हा नेमका काय आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतोय की ह्या 15 मिनिटाचा बॉडी माइंड व विचारांना रिचार्ज करणारा प्रभावी योगा कॅप्सूल आहे। योगाचा छोटासा कॅप्सूल आहे 15 मिनिटाचा। याच्यामध्ये आसन, प्राणायाम व थेरपीजचा त्रिवेणी संगम केलेला आहे। काही आसनं आहेत, काही प्राणायाम आहेत आणि काही थेरपीज आहेत। शरीराच्या सर्व अवयवांना व इंद्रियांना सूक्ष्म हालचाली याच्यात दिली जाते। नंतर म्हणजे याची जी काही डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये योगमधले जे काही पंडित आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कोणकोणते आसनं घ्यायला पाहिजे, कोणते थेरपीज घ्यायला पाहिजे त्याच्यावरती अभ्यास करून आम्ही त्याला ते क्रिएट केलेलं आहे। हा जो काही सेशन आहे हा आपल्या बसल्या जागी छोट्याशा जागेमध्ये करता येऊ शकतो, याला काही जास्त जागेची गरज नाही आहे। प्रत्येक कार्यालय, प्रत्येक ऑफिस, फॅक्टरीज, दवाखाने, महाविद्यालय, क्लासेस इथे याला, आणि एवढंच नव्हे तर प्रत्येकाच्या घरी देखील याला आपण करू शकतो। म्हणजे स्त्रिया देखील खूप टीव्ही पाहत असतात, काय करत असतात, त्यांनी देखील याला केलं तर त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्वस्त आणि मस्त आहे, याच्यामध्ये काही खर्च नाही आहे। आता या तन्मन योगाचे फायदे काय आहेत हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की पायाच्या टाचेपासून तर डोक्यापर्यंत शरीराचा प्रत्येक भाग याच्यात रिफ्रेश होत असतो। या सेशनमुळे दिवसभरात आलेली मरगड दूर होते व आपल्या इंद्रियांना नवी ऊर्जा मिळत असते। आपण जे बसून आपले हात, पाय, पोट, पाठ व मानेवर आलेला जो अतिरिक्त भार असतो तो याच्यातून फ्री होतो। दिवसभर आपण कम्प्युटर समोर काम करतो, फील्ड वर्क करून डोळ्याला जी काही जळजळ होत असते ती जळजळ याच्यामध्ये कमी होते। हास्य थेरपीमध्ये चेहऱ्यावरचे जे काही आपले तणाव असतात ते दूर होतात आणि श्वसनधान केल्यामुळे संपूर्ण शरीरात नवचैतन्य येतं। रोजच्या कामामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढते, क्रिएटिव्हिटी वाढते आणि सकारात्मकता वाढते।
आता आम्ही हे जे काही करतोय तर आमचं 15 मिनिटं प्रत्येकाचे जातात, बरोबर आहे? तर सुरुवातीला माझ्या डोक्यात हेच विचार आला की 15 मिनिटं मी 40 लोकांचं जर वाया घालवलं तर माझं कंपनीचा खूप लॉस होईल. पण नंतर हे निदर्शनास आलं की बाबा मी देखील दिवसभर बसलेला असतो, मला स्वतःसाठी देखील व्यायाम मला गरजेचा आहे, आणि माझ्यासोबत जर टीमने केलं तर ते देखील रिफ्रेश होतील आणि ते जास्त चांगलं काम करू शकतील. नाही तर काही वेळेनंतर माणूस ब्लँक होऊन जातो. जेव्हा क्रिएटिव्ह काम काही करायचं असतं आणि सारखं बसून बसून एकच काम असेल तर कंटाळा येतो. तर ते हे रिफ्रेशिंग हा जो काही सेशन आहे याच्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि प्रोडक्शनही जास्त निघतं. आता हे आम्ही 4:30 वाजताच का ठेवलेलं आहे तर हे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दुपारनंतर आपली एनर्जी लेवल कमी होते आणि जेवणानंतर जर आपण याला 2-2.5 तासाने केलं तर आपली एनर्जी लेवल परत गेन होते आणि आपण रात्रीपर्यंत चांगलं काम करू शकतो. आता वर्ल्ड योगा डे आता येतोय, तर या दिवशी आपण जनरली काय करतो, खूप लोक म्हणजे कुठेतरी शिबिर, आता मी देखील योगा डेच्या वेळेला 2-3 शिबिर आम्ही आयोजलेले होते. मग त्या दिवशी काय होतं, सकाळी लोक येतात, शिबिर करतात आणि परत दिसून जातात. जसं आपण स्मशानामध्ये जातो आणि आपल्याला वैराग्यासारखं काहीतरी येतं आणि नंतर बाहेर गेलं की परत नॉर्मल होऊन जातं. तर आम्ही असं विचार करतो की योगा डेच्या दिवशी फक्त असं फक्त शिबिर न घेता हा जो काही मॉड्यूल आहे हा जळगावमध्ये हजारो लोकांच्याकडे जर इम्प्लिमेंट झालं तर, जसं आम्ही आमच्या ऑफिसमध्ये करतोय तसं तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये केलं तर, तुमच्या माध्यमातून ही माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये केलं तर, डॉक्टर साहेब बसलेले आहेत, कितीतरी व्यापारी लोक बसले, त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जर 4:30 वाजता केलं तर, तर असं जर काही केलं तर खूप लोकांना चांगलं आरोग्य मिळेल, काहीतरी चांगलं एक जे काही आपण योगा योगा करतो भारताची देन आहे असं तसं, तर ते प्रत्येकाच्या घरी जाईल, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाईल आणि लोकांना ते दिसेल. म्हणून आम्ही याला विचार करतोय की हा योगा डेच्या दिवशी हे खूप ठिकाणी ते जायला पाहिजे आणि जर याला चांगली पब्लिसिटी मिळाली तर मला असं वाटतं की फक्त जळगाव नाही तर महाराष्ट्रातून देखील लोक विचारतील बा हा काय मॉड्यूल आहे, आम्हाला देखील त्याचं काहीतरी पाठवा. और मैं 15 साल का हूँ और योगा मैंने चालू किया था 2.5 साल पहले, मैं जब 12.5 साल का था, आई गेस, है ना, मैथ्स अच्छी है मेरी योगा की वजह से. तो मैं योगा करता था. एक्चुअली योगा का आइडिया मेरा बिल्कुल नहीं था, मेरे डैड का था, मेरे मॉम का था. और मेरे मॉम डैड ने मुझे इनक्रेज किया कि मैं जाऊँ योगा सीखूँ और योगा का जो बेनिफिट है वो लूँ. और पहले पहले तो मुझे लगता था, मतलब होता है ना बच्चों को क्या योगा करा रहे हो, योगा एक हमारे लिए एक पनिशमेंट होती थी स्कूल में भी, हम जब योगा करते हैं तो मुझे लगता है कि क्या पनिशमेंट दे रहे थे पहले. पर बाद में जब मैं योगा में और अंदर जाते गया, मतलब मैं फिर मैचेस खेलते गया, बहुत सारी नेशनल लेवल स्टेट लेवल मैचेस होती है गवर्नमेंट की तरफ से योगा की, तो मैं वो ट्राई करते गया. मेरी मैम थी अनीता मैम, उनके साथ ही मैं योगा सीखता था और कॉम्पिटिशन बेस्ड योगा करता था. तो उसके बाद आप लोगों ने जो मुझे डांस प्लस में देखा है, जो मैं डांस करता था उसमें 50% या 60% डांस था और 40% या 50% योगा था. आप लोग मेरे को बहुत लोग पूछते हैं आप इतना फ्लेक्सिबल कैसे हो और आप इतना हंसते कैसे हो, आपका क्यूट चेहरा क्यों है, मेरे को ये सब नहीं पता. मैं बस योगा 2.5 साल से कर रहा हूँ और मुझे लगता है कि उसका कारण योगा ही है. और मैं तो कॉम्पिटिशन बेस्ड योगा करता हूँ, पर मैं जब प्राणायाम करता हूँ, प्राणायाम में थोड़ा कम करता हूँ, पर जब मैं प्राणायाम करता हूँ तो मुझे बहुत सारे बेनिफिट्स मिलते हैं और मुझे बहुत मज़ा आता है. ऐसा मेरे को बिल्कुल नहीं लगता है कि मैं पनिशमेंट ले रहा हूँ. तो हम अगर बच्चे भी अभी ऐसा ही सोचते हैं कि योगा इज़ अ पनिशमेंट, बट इफ़ यू टेक इट इन अ पॉजिटिव वे देन इट इज़ नॉट अ पनिशमेंट, इट इज़ अ टाइप ऑफ बेनिफिट. जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावाला वाघूर धरणावरून पाणी उपलब्ध असताना सुद्धा येथील फिल्टर नादुरुस्त असल्याने गेल्या 5-6 महिन्यापासून येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नेरी दिगर गावात पाण्याची टाकी असून ती सुद्धा जीर्ण झाल्याने केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत ग्रामस्थांना शौचालया शेजारी असलेल्या नळाचे घाण पाणी नाईलाजाने पिण्यासाठी वापरावे लागत आहे. लहान चिमुकल्यांसह अबाल वृद्धांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीही करावी लागत आहे.
या ठिकाणी। तर आपण बघू शकतो पावसाळा सुरू झालेला असून पहिला पाऊसही हा जोरदार झालेला आहे, तरी देखील नेरीजिगर या गावामध्ये अजूनही पावसाची पाण्याची समस्या ही भेडसावत आहे। तर आपण येथील महिलांकडून जाणून घेऊया यांना पाण्याच्या ज्या समस्या आहेत। 15-15 दिवस 18-18 दिवस सुद्धा पाणी येत नाही, असं पाणी येतं घाण। आमचे सगळे शेवटचे नळ आहे, आम्हाला दोन घरायला एवढं पाणी येतं, फक्त 3 किंवा 4 कॅना पाणी येतं ह्या पिवळ्या, आणि त्यात बी असं पिवळं सट पाणी येतं की प्यायच्या लायकच नसतं ते पाणी। आम्ही नेहमी नळावून पाणी भरतो। आता किती दिवस झाले नळ येऊन तुमच्याकडे? आता 12-13 दिवस झाले। या एरियामध्ये किती सरकारी नळ आहेत? एकच नळ आहे हा। वस्ती किती आहे तुमची? आमची वस्ती 5-6 हजार। काय समस्या, 15-15 दिवस पाणी येत नाही है? लाईटची सोय केली आहे, पाईपलाईनची सोय केली आहे, 14 लाख रुपये आले होते वित्त आयोगाचे, खाऊन टाकले सगळे। 2-2 दिवस बैलायला पाणी भेटत नाही है गावात। 15 दिवस झाले पाणी नाही आहे, 7-7 दिवस 8-8 दिवस झाले लोकायला पाणी प्यायला भेटत नाही, 3-3 4-4 दिवस झाले लोकायला आंघोळी केले नाही आहे। तुम्ही पाणी कशासाठी वापरताय? पिण्यासाठी वापरण्यासाठी? पिण्यासाठी ना, 15-15 दिवस पाणी येत नाही पिण्याचं, वापरायला सुद्धा भेटत नाही पाणी। तुम्ही गुरांनी वापरलेलंच पाणी तुम्ही पितायत का? तेच पिताना मग कुठून आणा पाणी? तर आपण बघू शकतो आपण नेरी दिगार या गावामध्ये आलेलो आणि या गावामध्ये पाण्याची फार गंभीर अशी समस्या निर्माण झालेली। अक्षरशः येथील ग्रामस्थ गुराढोरांसाठी वापरण्यात येणाऱ्या हौदावर पाणी भरत आहे व ते पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरत आहेत। तर यांनी तक्रार करून देखील ग्रामस्थांनी तक्रार करून देखील सरपंच व ग्रामसेवक या ठिकाणी येत नाही व त्यांची समस्याही सोडवत नाहीये। तरी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर यांची दखल घ्यावी। तर आपण बघू शकतात अक्षरशः महिला स्वच्छतागृहच्या ठिकाणून सुद्धा या ठिकाणी वापरण्यास पाणी हे नेत आहेत। आम्ही संडा तिथून पाणी नेतो आहे, संडासमधून पाणी भरून नेतो आहे आम्ही ना अवधातून। हे पाणी तुम्ही वापरतात? हो। किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी? 1 महिन्यापासून। यावर शासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, कारण या अशा दुर्गंधी असलेल्या पाण्याने येथील ग्रामस्थांना वेगवेगळ्या समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे, त्याचप्रकारे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची सुद्धा संभावना आहे। गावात तर पाणी नसते पण आहे सुद्धा पाणी नसते मॅडम डोरांना, डोर सर्व उपाशी आहे। माझा पहिल्याचा व्यापार माझ्या 25-30 बैल राहता, माझ्या बिल रविवारची बिल आल्या काल 11-12 वाजता बैलांना पाणी मिळालं मॅडम। आमच्या गावाची कोणी फुकार घेत नाही, काही नाही, काही गुरांना पाणी पाहिजे गावात 1 दिवस लेट, पण गुरांना डोरांना पाणी पाहिजे। या म्हशी उडाल्या, या म्हशी 3 दिवस झाले उपाशी होत्या, आज ते म्हशी पाणी पिलं, आज ते म्हशी दूध देण्यात 2 दिवस झाले ते म्हशी दूध दिलं नाही मॅडम। या माणसाचे बैल कालच्या दिवशी एक मान पाणी होतं नाही, या माणसा एक बैल आहे नाही उतरून काढला कार पता पडला की नाही बैल, हा बैल आज विक्रीला नेला त्या बैलाच 25 हजाराचा काही। आता 12-12 दिवस होता ते जनताचं पाणी पिणं पडतंय, मन म्हणतशी घाण बोलायला गेलं भानगडी होता, एक कोणीच फिरून पाहत नाही गावामध्ये की पाणी आहे का नाही, आणि त्या टायमाला मग विचार करता की आम्ही आता गावामध्ये सोय करू, आम्ही असं करू। आणि आता 10-12 दिवस झाले, आज 12-12 दिवस आहे तर पाण्याचा पत्ता नाही आहे, ते जनताचं पाणी पिऊन राहिले लोक घरामध्ये, पण पाणी भेटून निघालंय नाही, येतच नाही ना सरपंच येत नाही, तर कोणीच येत नाही, तर गावाचा मेंबर येत नाही, तर पुढारी येऊन निघालाय, फिरूनच पाहता नाही तिथे। आणि पहिल्याच्या वेळे तरी तो सरपंच होता ना, तर गावामध्ये लोक त्याच्या दारी भांडे घेऊन जात होते, आता तर कोणी सुद्धा भांडे घेऊन सुद्धा जात नाही भारतडी की आता पाणी आणू का काही आणू म्हणून। गावाची सोय करायला पाहिजे ना, काहीतरी हे करायला पाहिजे ना, नाही फिरूनच पाहत आणि ती ना। कॅमेरामॅन विकास सिंगेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। शिवसेना पक्षाच्या युवा सेनेच्या अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरातील युवा सेना कार्यकर्त्यांच्या विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला। या प्रसंगी शिवसेना नेते, पदाधिकारी, युवा सेना नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी। आज युवा सेना यांचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस, या ठिकाणी ते फळ वाटपाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे। त्यांनी सर्व रुग्णांना फळ वाटप हे केलेलं आहे, तरी त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। युवा सेना म्हटलं की आम्ही समाजसेवेचं व्रत घेऊन आम्ही ह्या तालुक्यामध्ये आम्ही शिवसेनेचं आणि युवा सेनेचं काम करीत असतो, आणि हे काम करत असताना लोकांच्या ज्या काही समस्या असतात, जे काही दुसरे काही अडचणी असतात, तर उदाहरणार्थ दवाखान्याचं असो, तहसीलचं असो, आणि कुठल्या असे कोणतेही काम असो, त्या निमित्ताने आम्ही नेहमी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचे चिरंजीव आदित्यसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही ह्या जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही रुग्णांना आम्ही फळवाटप केलं आहे, आणि
आम्ही हे दरवर्षी दरवर्षी सुद्धा आम्ही असे करत असतो. बाळासाहेबांचा असो, उद्धव साहेबांचा असो, हे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असो, रक्तदान असो, असे आम्ही प्रत्येक हे राबवत असतो. आम्ही त्यानिमित्ताने आजसुद्धा या जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही काही गरजू रुग्णांना आम्ही फळवाटप केलेलं आहे. मान्य श्री आमचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आम्ही तसंच रुग्णांना मोफत फळवाटप व तसेच युवा सेना अग्रभागी असते की आम्ही मागच्या वेळेस सरकारी दवाखान्यामधले काही समस्या आहे ते मांडण्याचा पण प्रयत्न केला आहे. आम्ही जे जेणेकरून कसं आहे आता आज फळवाटप केले ह्या निमित्ताने काय होईना आमच्या युवा सेनेचे जे प्रमुख आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची हे. तर आपण पाहिलं युवा सेनाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला याबद्दलची अधिक माहिती दिलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचा वाढदिवस हा रुग्णांना सफळ वाटवत करून केलेला आहे. कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने कांग नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कांग नदीला आलेल्या या पहिल्याच पाण्याचे जामनेर नगर अध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते विधिवत जलपूजन आज करण्यात आले. या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण जामनेर शहरातील नगरखाना कांग नदी पात्र या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी नगरपालिका यांच्यातर्फे आज या ठिकाणी जलपूजन हे नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते पाण्याचे जलपूजन हे करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी नगरपालिकेतील कर्मचारी व भाजपा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे व आपण त्यांच्याकडूनच याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. आज अत्यंत चांगला दिवस आहे. खरं तर सगळीकडे आज पहिला पाऊस जो झाला, पहिल्या पावसात आपल्या या कांग नदीला भरभरून पूर आला आणि ही एक चांगले संकेत, शुभ संकेत येणाऱ्या आगामी दिवसासाठी आहे. येणाऱ्या आगामी पुढच्या कालखंडात आपला शेतकरी राजा सुखावला पाहिजे, चांगला पाऊस झाला पाहिजे. या नदी पात्रात कायम नेहमी ही नदी ही वाहती राहिली पाहिजे या विचार ठेवून आपण आज दरवर्षी ज्या ज्या वेळेस नदीला पूर येतो पहिल्या पुराचं जलपूजन आपण माननीय नगराध्यक्षा सो साधनाताई महाजन यांच्या हस्ते नेहमी करत असतो आणि ज्या ज्या वेळेस त्यांच्या हातून पूजा झाली आहे त्या त्या वेळेस चांगला पाऊस आपल्या या जामनेर तालुक्यात झालेला आहे असं संकेत, अशी मान्यता आमच्या मनात आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांचाही आग्रह होता, अत्यंत चांगला पाऊस काल जामनेर तालुक्यात झाला, सर्वत्र पाऊस झाला आणि त्यामुळे आज नदीला पूर आलेला आहे. शिवाय जामनेरमध्येही चांगला पाऊस झाला आहे. आता पेरण्या जवळजवळ 80% लोकांच्या आटोपल्या आहे. काही लोक पेरण्या करत आहेत आणि त्या पेरण्या झाल्यानंतर आपला हा परिसर सजलाम सुफलाम होईल या आशेने आपण सगळ्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवला होता. आजच्या या कार्यक्रमाला मान्य नगराध्यक्षा सो साधनाताई महाजन, नगरपालिकेचे गटनेते महेंद्रभाऊ बावीसकर, माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, संजू पाटील, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक श्रीराम महाजन, सगळे प्रमुख कार्यकर्ते बाबुराव विराडे, सुभाष पाटील, दीपक तायडे, सगळे एक मंडळी ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आल्यात. मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं सगळ्या आलेल्या लोकांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अगदी कमी वेळात सगळे या कार्यक्रमाला हजेरी लावली. पुन्हा एकदा परमेश्वराला विनंती करतो की या निमित्ताने आपला परिसर सुजलाम सुफलाम राहो. आमचे सर्वे सर्वा आमचे भाऊ गिरीजी महाजन आज जलसंपदा मंत्री आहेत आणि खरोखर का या ठिकाणी परमेश्वराच्या आमच्या तालुक्यावरती खरोखर पुण्य आहे की भाऊंसारखं नेतृत्व आणि त्या नेतृत्वातून जलसंपदा या ठिकाणी खरोखर डोळ्यांनी दिसते आहे. हे जे पाणी वाहत आहे तुम्हाला आज या ठिकाणी दिसते आहे ह्या कांग नदीवरती जवळपास वरती उगमस्थानापासनं जवळजवळ 12 ते 13 सिमेंट बांध गाळरोधक बांध या ठिकाणी बांधलेले आहेत. परंतु संपूर्ण जे संपूर्ण बांध पूर्ण पाण्याने परिपूर्ण भरून
सगळे बांध ओव्हरफ्लो होऊन ते पाणी आज पूर्ण जामनेर शहरापर्यंत पोहोचलो. खरोखर ज्या कामामध्ये सात्विकता आणि पवित्रता असते त्या ठिकाणी दिसून आली. भाऊंच्या कामामध्ये पवित्रता होती, कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये नव्हतं. ती सात्विकता त्या ठिकाणी दिसून आली आणि संपूर्ण जे बांध भाऊंनी या कांग नदीवरती बांधलेत ते संपूर्ण बांध पूर्ण ओव्हरफ्लो होऊन आज या ठिकाणी खडखडाटपणे आमची कांग नदी वाहते आहे. आणि त्या नदी वाहत्या नदीचं त्या जलाचं पूजन करण्यासाठी आमच्या आई समान आमच्या नगराध्यक्षाताई या ठिकाणी यांच्या हातून जलपूजन ठेवण्यात आहे. या ठिकाणी मी खरोखर आभार मानतो. संपूर्ण या महिला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. संपूर्ण आमचे कार्यकर्ते, आमचे मित्रमंडळी, आमचे नगरसेवक, नगरसेवकांमध्ये सतीशजी साठे असतील, रमाकांत पाटील असतील, श्रीराम महाजन असतील, सर्व या ठिकाणी. त्यानंतर आमचं न्यायशेठचे मुलगे या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण परिवार या ठिकाणी आमचा उपस्थित आहे. परिवारासह परिवारात राबणारे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. खरोखर आज पुण्याचा दिवस आहे की यांच्या हातून या ठिकाणी आज जलपूजन झालं. आणि परमेश्वराला मी अशीच विनंती करतो की ज्याप्रमाणे आमचे भाऊ जलसंपदा मंत्री आहेत तसं या तालुक्याला जलसंपदा लाभो हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. जून महिन्यानंतर आला की आपण सगळेजण पावसाच्या आतुरतेने वाट बघत असतो आणि आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच चांगला पाऊस आला आणि नदीला पूर आला आणि असंच चांगलं पाणी राहो आणि माझ्या महिला भगिनींना पाण्याचा त्रास न हो आणि जेणेकरून शहराला रोज पाणी मिळो याची प्रार्थना करते मी. प्रमाणे माहितीही दिलेली आहे. तर या जलपूजनाच्या कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्ते, त्याचप्रमाणे जामनेर नगरपालिकेचे कार्यकर्ते व पदाधिकारी, त्याचप्रमाणे नागरिक व महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने हे उपस्थित होत्या. कॅमेरामन विकास इंगळे सह मी जया इंगळे, जे बी महाराष्ट्र न्यूज, जामनेर. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर येत्या 15 जून पासून शाळांना सुरुवात होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पूर्वाधावर शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दप्तरासह शालेय पुस्तके, वह्या, स्टेशनरी, शालेय उपयोगी वस्तू विक्रीचे दुकाने जामनेर शहरात गर्दीने फुलून गेलेली आहेत. आपल्या पाल्याला शालेय उपयोगी वस्तू खरेदी करताना बाजारपेठेत पालकांची गर्दीही दिसून येत आहे. 15 जून पासून अवघ्या महाराष्ट्रातल्या सर्वत्र शाळा नियमितप्रमाणे सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर पालक व विद्यार्थी शालेय वस्तू घेण्यासाठी दुकानात ह्या आलेले आहेत. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहेत. उद्यापासून शाळा सुरू होते. त्याच्यासाठी माझे 3 मुलं आहे. त्या 3 मुलांसाठी मी इथून जवळजवळ 15 वर्षापासून इथूनच कपडे आणि शालेय वस्तू खरेदी करत असतो. आणि हे दुकान नाम म्हणजे नावारलेलं दुकान आहे आणि इथं कोणत्याही वस्तूचा भाव होत नाही आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात. त्याच्यामुळे जवळजवळ मी 15 वर्षापासूनच इथून सर्व कपडे, शाळेचे वह्या, पुस्तकं, शालेय बॅगा इथूनच घेत असतो. मुलांसाठी शाळेचे कपडे सगळेच खरेदी केले आम्ही आठून. आम्ही 3-4 वर्षापासून आठूनच कपडे घेतो. पालक व पाल्यांची गर्दी या ठिकाणी मार्केटमध्ये जमलेली आहेत व दप्तरांच्या स्टॉलने वह्या पुस्तकांच्या स्टॉलने मार्केट हे आज या ठिकाणी हे गजबजलेले आहेत. कॅमेरामन विकास इंगळे सह मी जय इंगळे, जे बी महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जे बी महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.